हरिओम, मी शकुंतला विरा कालेलकर, उपासना केंद्र सावंतवाडी। मी माझ्या बापूंकडे गेली 15 वर्ष येते। हा माझा अनुभव आहे तो गेली 10 वर्षाचा आहे। आमच्या शेजारी एका कुत्रीने 4 पिल्लं घातलेली, त्या ती सगळी पिल्लं स्त्री जातीची होती। ती त्याच्यातील एक पिल्लू आईबरोबर, म्हणजे सगळी पिल्लं यायची, पण एक पिल्लू आमच्या घराकडे येऊन असं थांबायचं। आणि माझ्या भावाला खूप कुत्र्या मांजराची खूप आवड, तो त्या पिल्लाला असं काहीतरी खायला घालायचं, त्यामुळे ते पिल्लू जवळ झालं आणि आमचंच झालं। पण आम्ही त्या कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट घातला नव्हता। रोज पिल्लू ते असं फिरून जाऊन यायचं आणि पुन्हा बसायचं त्या ठिकाणी घराकडे, घरा दारात आमच्या। एक दिवशी असंच त्याने सकाळचं खाणं खाल्लं आणि फिरायला म्हणून असं गेला, तर एक दहा मिनटाने ते पिल्लू आलं, ते संपूर्ण रक्त मुंबाळ झालेलंच आलं। म्हटलं बघितलं तर सगळीकडे रक्त, संपूर्ण घराच्या पुढे मागे संपूर्ण रक्त। आम्ही एकदम अवाक झालो, असं काय म्हटलं, बघितलं तर कुत्र्याला काही झालं नव्हतं। म्हटलं पाय बघितले तर काय नाही झालेलं। मग भाऊ उठला आमच्या ओरडीने आणि बघून आला, तर तो सांगायला लागला आमच्या घराच्या वरच्या बाजूने संपूर्ण रक्त पडत आलं आहे, तर कोणीतरी कुत्र्याला काहीतरी केलं। बघितलं तर नंतर कुत्र्याच्या गळ्याकडे असं मोठं भोक पडलेलं, तर भोक पडलेलं आणि त्याच्यातून संपूर्ण रक्त गळत, कुत्रा आमचा पांढरा शुभ्र पिल्लू होतं ते संपूर्ण लाल भडक नुसतं हे झालं। आणि कुत्रा त्या कुत्र्याला गळ्याला भोक असल्याकारणाने ते ओरडतच नव्हतं, पण संपूर्ण नुसतं फिरत होतं घरभर। आणि नंतर थोड्या वेळाने ते पिल्लू जाऊन आपल्या आमच्या घरात लाकडाच्या खोप आहे त्याच्या खाली जाऊन बसलं आणि भाऊ सांगायला त्या कुत्र्याला हात लावू नका, तावेल वेल तर काहीतरी होईल म्हणून। तर असं संपूर्ण दिवस गेला आणि नंतर म्हणजे दुपारच्या वेळेला असं मी सहज असं बापूंना म्हटलं, काय तर बापू हे जे काय आहे ते तुम्ही बघितलं, पण फक्त मला माझा कुत्रा ना जसा होता तसा मला पाहिजे, बाकी मला काय माहीत नाही। आणि हे जे कोणी केलं असेल ना ते तुम्ही मला म्हणजे दाखवून द्या, असं फक्त बोलले मी। आणि संध्याकाळच्या वेळेला आमच्या तिकडचे दोन असे भाऊ बैल घेऊन आले आणि मी मशीनवर बसलेले, तर ते म्हणतात पावसाचे दिवस होते, बैल राखाय चारायला घेऊन आलेले, ते म्हणतात कसे आज नारे मी एका कुत्र्याला ना असं काही मारलं की त्याने एकदाच कॅक केलं त्याबरोबर। म्हटलं बापू, म्हटलं समजलं मला कुणी काय केलं ते। नंतर ते पिल्लू काय बाहेर आलं नाही, रात्र झाली। नंतर मी पाण्याचं भांडं घेऊन त्या पिल्लाला, मी आणि माझी मोठी बहीण बॅटरी घेऊन त्या कुत्र्याला पाणी ठेवायला गेलो तर ते कुत्रं असं म्हणजे काही नाहीच झालं असं ना, अंग फडफडत बाहेर आलं तेच संपूर्ण पांढरं शुभ्र कुत्रं आणि गळ्याला काही म्हणजे काही नव्हतं, टिपकासुद्धा नव्हता। तेव्हा मी बापूंना म्हटलं, काय तर बापू हे तुम्ही आणि तुम्हीच करू शकता, आणि नंतर तुम्हीच करू शकता। आणि बापूंना सांगितलं, काय तर तुम्ही तुम्हाला सांगितलेलं काय तर मला कोण तर समजायला पाहिजे। ते सुद्धा बापूने मला आमच्या कानावर घातलं की हे कुणी केलं हे। त्यामुळे एवढा मोठा प्रसंग बापूने आम्हाला त्या प्रसंगातून आठवला। आता तो कुत्रा आमच्याकडे अजून आहे, श्रीराम अभ्रंत राहत सौभिधा।